नमस्कार मी प्रशांत सागवेकर साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत वेट लॉस सक्सेस स्टोरीज या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पुण्याच्या डॉस क्लिनिकचे डॉक्टर नीरज रायते आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार नमस्कार स्वागत धन्यवाद कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया डॉक्टर नीरज रायते हे वजन कमी करायच्या तसंच पोटातील विविध आजारांच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया उपचार करणारे तज्ज्ञ असे सर्जन आहेत पुण्यामध्ये कार्यरत आहेत डॉक्टर रायते यांनी त्यांचे सहकारी डॉक्टर सतीश पट्टण शेट्टी यांच्यासोबत डॉस अर्थात डायबिटीस आणि ओबेसिटी सपोर्ट सोल्युशन ही संस्था चालू केली चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आज आपल्याला कोणते म मार्गदर्शन मिळणार आहे कोणती माहिती मिळणार आहे uh, सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत uh, खरं तर वेगळा विषय घेत घेतल्यामुळं मला मी थोडा थोडासा आश्चर्यचकित आहे की आपण हा विषय नेमका आज का घेतला आहे कारण आपण अशा पद्धतीचा विषय कधी घेतला नाही आहे त्यामुळे आजचा विषय घेण्यापाठीमागचं कारण काय अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण या विषयावरूनच आपण आज सगळा हा कार्यक्रम आणि ही चर्चा करतो आहोत uh, गेले दहा वर्ष मी आणि डॉक्टर सतीश शेट्टी वजन कमी करण्याच्या उपचारांमध्ये कार्यरत हो। आहोत बरोबर वजन कमी करण्याचे उपचार करायला जेव्हा आम्ही जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्हाला या विषयाबद्दलचा जेवढा कॉन्फिडन्स होता त्यापेक्षा कैक पटीने जास्त खात्री आणि विश्वास आज दहा वर्षानंतर जाणवतो आहे आणि ह्या कालावधीत जे वेगवेगळे अनुभव आले त्या अनुभवात असं लक्षात आलं की प्रत्येक व्यक्तीचं वजन जर जास्त असेल तरी प्रत्येक व्यक्तीच्या वजनामागची जी कथा आहे ती वेगवेगळी असते खरं आणि ह्या कथा खूप इंटरेस्टिंग असतात खूप इन्स्पायरिंग असतात आणि ह्या कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात जेणेकरून ज्यांना ज्यांना वजन कमी करण्यासाठी अडचण येते आहे त्यांना यातनं इन्स्पिरेशन मिळावं वा असं वाटलं दुसरी एक गोष्ट आम्हाला आमच्या इत्येक कित्येक वर्षाच्या अनुभवात प्रकर्षाने जाणवली की वजन जेव्हा कमी करायचं असतं तेव्हा आम्हाला समोर येऊन बसलेले जे पेशंट्स असतात तर बऱ्याचदा पेशंट वजन कमी करण्याच्या ट्रीटमेंटसाठी तयार असतात पण पेशंटची फॅमिली त्याला मागं ओढत असते आणि ती कायम पेशंटला दोष देत असते तर मला हा दृष्टिकोन बदलावाचा असा वाटला की जसा कॅन्सरमध्ये तंबाखू आणि दारू सोडून अनेक माहीत नसलेल्या कारणांनी कॅन्सर होतो तसंच फक्त जास्त खाल्ल्यानेच वजन वाढतं असं नाही आहे तर वजन वाढण्याचा दोष हा वाढलेल्या वजन असलेल्या व्यक्तीला देण्यापेक्षा तो एक आजार आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे विशेषतः पेशंट्स ज्यांची वजनं जास्त आहेत अशा कुटुंबातल्या लोकांनी जाणून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या फॅमिली मेंबरवर हा विश्वास दाखवला पाहिजे की बाबा तुझं वजन वाढले त्याचे तू तु, दोष तुझा नाही आहे हा आजार आहे आणि या आजाराची योग्य ट्रीटमेंट आपण करायला हवी आता ट्रीटमेंट करायची म्हटलं की कसं होतं की बऱ्याचदा लोकांच्या मनात असं एक द्विधा असते की आम्हाला सगळं माहिती आहे आम्ही व्यायाम आहार हे सगळं करून बसलेलो आहे पण खरं तर आमचा रोल तेव्हा सुरू होतो जेव्हा सगळं आपण करून बसलेलं असूनसुद्धा वजन कमी होत नाही आणि म्हणून या स्टोरीज आज आपण सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत या प्रत्येक स्टोरीमधून आपल्याला एक नवीन माहिती कळणार आहे यातल्या बऱ्याच स्टोरीजशी कदाचित हा कार्यक्रम बघणाऱ्या आणि ज्यांची वजनं जास्त असतील अशा व्यक्ती रिलेट करतील आणि त्यांना की अरे ही तर माझीच कथा आहे आणि म्हणून या स्टोरीज आपण सगळ्यांसाठी घेऊन आलो जेणेकरून मला असं वाटतं की फॅमिलीनी ज्यांची वजनं जास्त आहेत त्या सगळ्यांनी आता हा विचार करावा की आपलं उर्वरित आयुष्य आपण याच्यापुढे कमी वजनाचं आणि निरोगी जगणार आहोत का वजनाचं आणि अडीअडचणीचं जगणार आहोत नक्कीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की डॉक्टर काय सुचवतात म्हणजे जेव्हा ट्रीटमेंटला एखादा पेशंट येतो तेव्हा तो, तो पूर्णपणे डॉक्टरांवरती अवलंबून असतो आणि कारण त्याला माहितीच नसतं काही सो so, डॉक्टर काय सुचवतात हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर मी थोडासा वेगळा प्रश्न विचारणार आहे की ही ट्रीटमेंट तुम्ही कोणाला सुचवता अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण आपण एवढी चर्चा करतो आहे आणि नेमकी ही ट्रीटमेंट कोणाला फायद्याची आहे हे जर आपल्याला कळलं नाही तर आपण ही ट्रीटमेंट कोणाला सुचवतो हे कसं समजणार तर मी माझ्याबरोबर ज्या स्टोरीज आणल्या आहेत त्यातल्या त्या पहिल्या स्टोरीपासून आपण सुरुवात करू बरं जे आमचे ही प्रॅक्टिस सुरू करायला केल्यानंतरचे पहिले पेशंट होते आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की दोन हजार बारा साली यांची सर्जरी झाली होती आज दोन हजार बावीस झालेलं आहे जेव्हा दोन हजार बारा साली यांची सर्जरी झाली तेव्हा त्यांचं वजन दोनशे किलो होतं आणि आज त्यांचं वजन पंच्याण्णव किलो आहे आणि अतिशय छान असं आयुष्य ते जगत आहे पण फक्त किलो एवढाच मुद्दा महत्वाचा आहे का तर मुळीच नाही इनफॅक्ट किलो हा मुद्दा सोडला बाजूला तर वजनामुळे असणाऱ्या ज्या विविध अडचणी आहेत त्या समजून घेऊन ह्याचा फायदा कोणाकोणाला होऊ शकतो हे आपल्याला समजायला पाहिजे असं मला वाटतं फॉर एक्झाम्पल सातो साहेबांचा आपण फोटो बघितला तर त्यांचं वजन जास्त होतं हे जितकं खरं आहे पण त्यासोबत वजनामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी अतिशय मर्यादित झाली होती hmm. फिजिकल ॲक्टिव्हिटी जशी मर्यादित झाली होती तसं वजन वाढल्यामुळे गुडघेदुखीचा त्रास चालू झाला होता घोरण्याचा त्रास चालू झाला होता असे वजनामुळे होणारे विविध आजार आहेत आणि वजनामुळे होणाऱ्या या विविध आजारां अडचणीतनं कशी सुटका झाली पेशंटची hmm. यांच्या स्टोरीज आपण बघणार आहोत फॉर एक्झाम्पल आता एक पहिली स्टोरी बघूया hmm. खानीवाले मॅडमची hmm. मॅडमचा बिफोर आणि आफ्टरचा फोटो मी घेऊन आलेलो आहे आणि हा फोटो जर आपण बघितला hmm. तर मॅडम एका शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या त्यांचा व्हिडिओही आपण आज बघणार आहोत की त्यांचा अनुभव कसा होता त्या मुख्याध्यापिका होत्या त्यांचं वजन जास्त होतं हे त्यांना प्रकर्षाने जाणवत होतं पण सम कधी हा निर्णय घ्यायची हिंमत झाली नाही आणि जेव्हा हा निर्णय त्यांनी घेतला तो निर्णय घेतल्यानंतर त्या म्हणाल्या की इतके दिवस मी हा निर्णय का घेतला नाही तर त्यांचा हा अनुभव आहे तो अनुभव आपण आता व्हिडिओद्वारे ऐकूया आपण बघूया हा व्हिडिओ हाय मी अंजली खाणीवाले वजन हा माझा मोठा होता गुडघे दुखायला लागले चालणं अशक्य होऊन बसलं सोफ्यामध्ये उठताना बसताना त्रास होत होता कुठेही काहीही करताना इतकी रिस्ट्रिक्शन त्याच्यामध्ये मुवमेंट्स वरती विशेषतः इंडियन टॉयलेट नाही वेस्टर्न टॉयलेट अवेलेबल आहे ना या सगळ्या चौकशा केल्याशिवाय कुठे जाऊच शकत नव्हते सर्जरी नंतर चार महिन्यामध्ये माझं वजन आता वीस किलो कमी झालंय आणि त्याचा फायदा मला असा झालेला आहे की पूर्वी कुठल्याही प्रकारची हालचाल करताना मला जो त्रास व्हायचा तो खूप प्रमाणात कमी झालाय चालता येत नव्हतं चार पावलं चालले की धाप लागायची अक्षरशः आता ते संपलेलं आहे त्यामुळे मी चालू शकते हिंडू शकते भटकू शकते किती महत्त्वाच्या गोष्टी होत्या बघा म्हणजे छोटासा बाईट होता पण त्या छोट्याशा बाईटमध्ये अनेक पॉईंट्स आपल्याला खूप महत्वाचे आहेत खरं तर बेरियाट्रिक ट्रीटमेंट हा एक महत्वाचा भाग असतो किंवा ट्रीटमेंट ती आहे ज्याला आपण फॅटी म्हणतो किंवा जाड असणं म्हणतो त्या प्रत्येकाचं वजन हे कुठे ना कुठेतरी पंधरा ते वीस किलोनं जास्त असतं त्यामुळे ही जी ट्रीटमेंट आहे बेरिएट्रिक ट्रीटमेंट आपण ज्याला म्हणतो ही प्रत्येकानं घेतली पाहिजे का काय सांगता येईल मुळीच नाही मला असं म्हणाल तर सगळ्या पॉप्युलेशनचा आपण अभ्यास केला तर त्यातल्या मोस्ट ऑफ द पॉप्युलेशनचं जे वजन असतं ते पंधरा वीस किलो जास्त असतं आणि हे पंधरा वीस किलोचं जे वजन आहे हे डाएट एक्सरसाइजनी सहज कमी होऊ शकतं बरं जेव्हा हे पंधरा वीस किलोचं वजन डाएट एक्सरसाइजनी कमी होत नाही तेव्हा आपल्याला काही उपचार वापरात घेता येतात मदतीला घेता येतात फॉर एक्झाम्पल स्वालोएबल गॅस्ट्रिक पील नावाचा एक प्रकार आता आलेला आहे की जिथे बिर्याट्रिकसारखं कुठलीही ट्रीटमेंट करायला लागत नाही ओपीडी बेसिसवर तुम्ही डॉक्टरांना भेटून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही गोळी जी पोटात गेल्यानंतर तिचं रूपांतर हे का फुग्यामध्ये होतं त्या फुग्यामध्ये आपण करू शकतो आणि या फुग्यामुळे आपलं जे एक्सेस पंधरा वीस किलो वजन आहे ते कमी होऊ शकतं जर आपल्याला ही स्वालोएबल गॅस्ट्रिक पूल पील घ्यायची नसेल तर एन्डोस्कोपिकलीसुद्धा आपल्याला गॅस्ट्रिक बलून वापरता येतो आता ह्यांच्या स्टोरीज मी तुम्हाला स्लाईडमध्ये दाखवेन तर बऱ्याचदा हे कुठे खरं ठरतं की एक मुलगी आहे तिचं लग्न ठरत नाही आहे कारण थोडंसंच वजन जास्त आहे अशा वेळेला ही सॉल्यबल गॅस्ट्रिक पूल ही ती पिल ही तिच्यासाठी एक खूप मोठा फायद्याची गोष्ट ठरू शकते किंवा साधारण एक पंचवीस ते तीस वर्ष झालेली ती आहेत लग्न झालेलं आहे थोडंसं वजन जास्त आहे पीसीओडीचा त्रास आहे आणि म्हणून जर गॅस्ट्रिक बलून वापरला तर एक दहा पंधरा किलो वजन कमी झालं की फर्टिलिटी नॉर्मलाईज होते सायकल सोव्ह्युलेटरी होतात आणि त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहू शकते ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला या ट्रीटमेंटचा फायदा होऊ शकतो तर अशा वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये आपल्याला ही ट्रीटमेंट वापरता येऊ शकते आणि ती अतिशय पेशंटसाठी फायद्याची ठरू शकते बरं सर मी असं ऐकलं की बेरी म्हणजे डायबिटीस आपण मेन तुमचा तोच भाग आहे म्हणजे ओबेसिटी आणि डायबिटीज याच्यावर तुम्ही काम करता तर डायबिटीससाठी सुद्धा बेरियाट्रिक केल्यानं उपयोग होतो असं अनेक जण म्हणतात अशी चर्चा आहे हे खरं आहे का शंभर टक्के खरं आहे फक्त एक थोडासा फरक आहे दोन प्रकारचे डायबिटीस असतात एक डायबिटीस असतो ज्याला आपण लीन डायबिटिक म्हणतो म्हणजे जिथे वजन जास्त नसतं तरीही डायबिटीस असतो कारण शरीराची इन्शुलिन निर्माण करायची प्रक्रिया ही थांबलेली असते आणि दुसरे डायबिटिक्स असतात ज्यांना ओबेज डायबिटिक्स म्हणतात म्हणजे त्यांचा डायबिटीसचं कारण हेच त्यांचं वाढलेलं वजन असतं मग ते त्यांची नॉर्मल डायबिटीसची सगळी ट्रीटमेंट करून जेव्हा थकतात म्हणजे औषधं घेतात गोळ्या घेतात इन्शुलिन घेतात आणि एवढं करूनही जेव्हा डायबिटीस कंट्रोलमध्ये येत नाही तेव्हा ही ट्रीटमेंट बेऱ्याट्रीची ट्रीटमेंट ही त्यांच्यासाठी अतिशय वरदान आहे असं मी म्हणेन म्हणजे काय तर आमचे असे पेशंट्स आहेत ज्यांना साठ 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 म्हणजे एकशे ऐंशी युनिट इन्शुलिन चालू होतं आणि ही ट्रीटमेंट केल्यानंतर ते पूर्णपणे इन्शुलिनपासून मुक्त झाले असे पेशंट आहेत ज्यांचं वजन त्यांच्या अपेक्षित वजनापेक्षा पंचवीस किलो जास्त होतो ज्याचा आता आपण टेस्टिमोनियल व्हिडिओ बघू पण त्यांचं वजन कमी झालं त्यामुळे त्यांची पासूनही मुक्तता झाली हो हो तर आता त्यांची कशी डायबिटीस मुक्तता झाली हा हा त्यांचा अनुभव आपण नक्की ऐकूया दुसरा व्हिडिओ आधी वजन माझं होतं त्यापेक्षा मला डायबिटीस खूप जबरदस्त होता म्हणजे माझी शुगर चारशे चारशेच्या खाली येतच नव्हती वेट लॉस सक्सेस स्टोरीज आपण ऐकतोय तर वजन जेव्हा वाढतं त्यावेळेला काय होतं हे आपल्या सगळ्यांना ज्यांचं वाढलेलं वजन आहे फॅट्स ज्यांच्या असतात ते स्वतः अनुभव करू शकतात की आपण कोणत्या कोणत्या -कौ गोष्टी फेसेस करत असतो खरं तर आजारांकडे वळतो किंवा टीकेचं काय काय वेळेला आपण धनी होतो आणि अशा सगळ्या गोष्टी असतात आणि मॉरल डाऊन करणारा थोडासा हा सगळा विषय आहे त्याच्यामुळे वेट वेट गेन जर होत असेल आणि तो कुठेतरी कंट्रोल करायचा असेल किंवा आपल्याला त्याचा त्रास होत असेल तर निश्चित डॉक्टर नीरज रायते डॉक्टर सतीश पट्टण शेट्टी या जो ग्रुप काम करतो आहे त्यांची मदत घ्यायला हरकत नाही मार्गदर्शन घ्यायला हरकत नाही माहिती घ्यायला हरकत नाही ही जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट काय आहे हे जर आपण समजून घेतलं तर मला असं वाटतं की सोपा मार्ग याच्यातून बाहेर पडण्याचा निश्चितपणाने मिळू शकतो आणि त्याकरता आता सरांचे नंबर टीव्ही स्क्रीनवरती आहेत हे नंबर जर तुम्ही टिपून घेतलेत तर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला स्वतःला असेल कुटुंबातल्या मित्रपरिवारातल्या कोणाला तुम्ही निश्चितपणानं ही ट्रीटमेंट सजेस्ट करू शकता वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम संजीवनी विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत वेट लॉस सक्सेस स्टोरीज या विषयावरती आज आपण चर्चा करतो आहे आणि डॉक्टर नीरज रायते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सर खरं तर कार्यक्रमाच्या मध्यवर्ती आपण आहोत पण तरीसुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न जो आम्ही नेहमी शेवटी विचारतो आलेल्या पाहुण्यांना पण मी इथेच तुम्हाला विचारेन की या सगळ्यावरती प्रेक्षकांना एक सल्ला Uh, काय म्हणतो आपण त्याला तज्ज्ञांचा सा सल्ला असा आम्ही नेहमी म्हणतो कारण तुम्ही सगळेजण याच्यामध्ये प्रत्यक्षात काम करता आहात वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स तुम्ही एक्सपिरिमेंट करता आहात आणि त्याच्यात सक्सेस होत आहे तर तुम्ही आत्ता आमच्या सगळ्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल की जे खूप महत्त्वाच्या या सगळ्यातून फेजमधून जात आहेत असं मला म्हण मन, म्हणता येईल खरं तर सल्ला देणं इतका मी मोठा नाही पण मित्र म्हणून हक्कानी नक्की सांगू शकेन कारण जर आपलं कुठे चुकत असेल ना तर एक मित्रच असतो जो कान पकडतो गेल्या वजन कमी करण्याच्या या इतक्या वर्षाच्या अनुभवात असं लक्षात आलेलं आहे की आपल्यापैकी बरेच जण आपण आपलं वाढलेलं वजन गंभीरपणे घेत नाही तीन कॉमन एज ग्रुप्स मला लक्षात आलेले आहेत एक एज ग्रुप आहे जो आ, आ, घरी असणाऱ्या स्त्रियांचा आहे ते त्यांचं अख्खं आयुष्य कुटुंबासाठी वाहून देतात आणि वजन कधी वाढतं हे कळतच नाही मग मुलाचं लग्न होतं घरी सून येते आणि मग स्वयंपाकघरातनं बाहेर पडायला लागतं आणि मग अचानक जाणवतो की अरे आपण आपलं आयुष्य कुटुंबासाठी दिलं आणि आपलं वजन मात्र इतकं वाढलेलं आहे दुसरा एज ग्रुप आहे जो घरातले करते पुरुष असतात वजन जास्त असतं पण माझं वजन जास्त आहे मी घरातला करता पुरुष आहे आणि मग मी ही ट्रीटमेंट केली आणि मला काही झालं तर काय असा विचार करतात पण हा विचार करत नाहीत की आपलं वजन जास्त असताना जर आपल्याला काही झालं वजनामुळे तर कुटुंबाचं काय कारण ही ट्रीटमेंट केल्यानंतरचा आम्हाला येणारा सगळ्यात मोठा फीडबॅक असतो तो कुटुंबाकडून असतो जेव्हा मी रिसेंटली ही ट्रीटमेंट केली आणि वाईफला त्यांच्या पेशंटला भेटलो आणि म्हटलं की आता त्यांचं आयुष्य बदलेल तर त्या म्हणाल्या डॉक्टर तुम्ही चुकता आहात त्यांचं नाही आमचंही आयुष्य बदलणार आहे आणि तिसरा महत्त्वाचा गट असतो ज्याचा आज आता आपण ह्या माझ्या स्टेटमेंटनंतर टेस्टीमुनीला ऐकूया तो असतो ज्येष्ठ नागरिकांचा hmm. मला हे अगदी प्रकर्षणाने जाणवतो की आजकाल ज्येष्ठ नागरिकांना अवलंबून जीवन जगायला आवडत नाही ते म्हणतात की आम्हाला स्वतंत्र आमचं आमचं जगायचं आहे आम्हाला कोणावरही अवलंबून राहायचं नाही आहे माझ्या आजारपणांमुळे माझ्या मुलांना माझ्या नातवंडांना माझ्या नातेवाईकांना त्रास होऊ नये असं त्यांना वाटतं पण मग जर वजन जास्त असेल तर आपल्याला स्वावलंबी जीवन जगता येईल का हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे आणि इथे मला नाणकर्णी सरांची कथ कथा आठवते असाच एक कार्यक्रम बघून त्यांनी मला फोन केला ते म्हणाले डॉक्टर रिटायर झालो आहे दोन्ही मुली जर्मनीमध्ये असतात मी एकटाच आहे माझं वजन जास्त आहे आणि माझ्या वजनामुळे जर मला काही अडचणी आल्या आजार पण आली तर मी माझ्या मुलींना जर्मनीतनं इथं माझ्याकडे बोलवणं मला शक्य नाही म्हणून मला माझं वजन कमी करायचं आहे आणि त्यांनी त्यांचं तेन वजन इतकं छान कमी केलं ते रेग्युलरली जिम करतात आता आणि त्यांच्या या वयामध्ये त्यांच्या जिमचा बेस्ट फिट पर्सन हा त्यांना अवॉर्ड मिळाला तर त्यांचं टेस्टी मुले आपण नक्की ऐकूया नक्की पाहूया हा व्हिडिओ फेब्रुवारी मध्ये त्यांनी ट्रेनिंग त्यांचं खूप छान चालू आहे साठीपर्यंत मी माझ्याकरता जगलो जे मला पाहिजे होतं ते काय मी खाल्लं प्यायलो सगळं काय हे केलं नंतर आता मी विचार केला की आता आता असा विचार केला के, ते के की आता बस झालं आता ह्याच्या पुढे आपण विचार करायचा आपल्या मुलाबाळांचा आपल्या नातवंडांचा की त्यांचे इम्प्रूव्हमेंट काय होईल त्यांचे ग्रॅज्युएशन म्हणा किंवा त्यांचं हे ते आम्हाला बघायला पाहिजे ह्याच्याकडे आता मला जगायचं आहे वा त्यांच्याकडे बघून वाटत पण नाही की त्यांचं वय एवढं असेल काय सांगता येईल आपल्याला आधी असंच होतं बऱ्याचदा ज्यांचं वजन जास्त असतं ना त्यांचं वय हे त्यांच्या खऱ्या वजनापेक्षा खूप जास्त वाटतं आणि ज्यांचं वजन कमी असतं ना ते खूप तरुण वाटतात त्यामुळे वजन कमी झालं की आपल्याला एक नवीन उत्साह येतो सगळ्या गोष्टी पुन्हा नवीन सुरू कराव्याशा वाटतात आयुष्य पूर्ण बदलून जातं आणि हे बदललेलं आयुष्य खरंच खूप छान असतं पेशंट आम्हाला म्हणतात अहो हे आम्हाला अधिका नाही कळलं त्यामुळे हे करावं म्हणूनच आम्ही आपण इथे येतो आणि ह्या अशा सक्सेस स्टोरीज शेअर करतो <laughs> नक्की आता महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे खरं तर कारण प्रत्येकाच्या मनामध्ये तो असेल इकॉनॉमिक्स हे खूप महत्त्वाची गोष्ट असते या सगळ्यामध्ये म्हणजे म आपला टी व्ही पाहणारा जो प्रेक्षक वर्ग आहे हा अगदी मासमधला आहे क्लासमधला आहे प्रत्येक वेळेला कोणतंही काम जेव्हा आपण करायला घेतो त्यावेळेला पहिल्यांदा खर्च आपण डोक्यामध्ये घेतो की हे मला आवडलं हे छान आहे अगदी खरेदी करतानासुद्धा पण हे मला परवडेल का हा एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्ट असतो जो नाकारता येत नाही अनेक वेळेला तर खर्चाच्या बाबतीमध्ये म्हणजे खूप छान सर्जरी आहे खूप आयुष्य बदलणार आहे पण खर्चाचं काय अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि मी तुमचे आभार मानतो की तुम्ही हा प्रश्न का विचारलात हा प्रश्न आज आपण चर्चेला घेतला एका ही ट्रीटमेंट केलेल्या अगरवाल पेशंटनी दिलेलं मला हे गणित आहे आणि हे मी नाव घेतो आहे पण कारण गणिताच्या बाबतीत ते अगदी पक्के असतात ते म्हणाले डॉक्टर मी माझा इन्शुरन्स काढलेला होता इन्शुरन्सवर मी गेले कित्येक वर्ष जितका खर्च केला आणि माझ्या वाढलेल्या वजनामुळे जितक्या वेळा माझ्या हॉस्पिटलच्या ॲडमिशन्स झाल्या त्यातली जी ट्रीटमेंट झाली त्याचं मी गणित काढलं माझ्याकडे चालू असलेल्या माझ्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्यांवरचा माझा मी खर्च काढला आणि ह्या सगळ्या खर्चाची गोळाबेरीज केली अजून माझं जे उर्वरित आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये मला जेव्हा जेव्हा वजन जास्त असल्यामुळे हॉस्पिटलला ॲडमिशन्स लागणार त्या खर्चाचं गणित मांडलं तर त्याच्या वन टेन्थ खर्चामध्येही माझी ट्रीटमेंट होती आहे इतकं हे छान सोपं गणित त्यांनी मांडलं आणि खर्च एक क्षण आपण बाजूला ठेवूया का कारण मला आता इतके वर्ष अनुभवात हे नक्की जाणवते की ज्याला खरंच जेन्युनली ही ट्रीटमेंट करायची असते ना त्याला आम्ही मदत करायला तयार आहोत त्यांनी फक्त आम्हाला संपर्क करावा मग त्यांना कुठल्या प्रकारे मदत करता येईल हे आपल्याला बघता येतं सुदैवानी फक्त आम्हीच नाही तर आज सरकारही त्यांना मदत करायला तयार आहे कसं तर आता ही शस्त्रक्रिया इन्शुरन्समध्येही कव्हर्ड आहे अच्छा इतकंच नाही तर बरेच फायनान्सिंग ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहे जिथे एक गठ्ठा एकदम आपल्याला खर्च करायची गरज नसते थोडा खर्च सुरुवातीला खर्च एवढे खर्च करून आपण अतिशय भारी वस्तू घेतो मोबाईल घेतो टी व्ही घेतो आणि स्वतःच्या आरोग्याकरता आपण जर ई एम आय खर्च करत असो तर काय वाईट आहे मी म्हणेन की उलट ई एम आय असे नका ई एम आय करून स्वतःचं आरोग्य पहिले व्यवस्थित करून घ्या तुम्ही फिट झाला तर जितका खर्च झाला आहे त्याच्यापेक्षा दसपट तुमच्या हेल्थमुळे तुम्ही कमवू शकाल कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत सामसंजीवनी करण्या पाठीमागचा जो साम टी व्हीचा उद्देश होता तो चांगल्या फॅसिलिटीज ज्या मेडिकल फॅसिलिटीज आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात चांगल्या चांगल्या हॉस्पिटल्सबद्दल लोकांना माहिती मिळावी आणि एक प्रकारची अवेअरनेस तयार व्हावा की बऱ्याच वेळेला हेल्थच्या बाबतीमध्ये तो अवेअरनेस आपल्या समाजामध्ये आजही तेवढ्या प्रमाणात नाही आहे तो निर्माण व्हावा हा या कार्यक्रमाचा तर उद्देश आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जन जनजागृती म्हणून शेवटी शेवटी जाता जाता तुम्ही काय सांगाल द बेस्ट गिफ्ट यू कॅन गिव्ह टू युअर फॅमिली इज युअर ओन हेल्थ स्वतःकडे स्वतःच्या आरोग्याकडे जर लक्ष द्याल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे लक्ष देऊ शकाल त्यामुळे सांगा कसं जगायचं कणत कणत का गाणं म्हणाल तुम्ही ठरवा जितकं काही आयुष्य उरलेलं आहे ते जर मजेत जगायचं असेल तर प्लीज स्वतःच्या वजनाकडे लक्ष द्या ते वाढू देऊ नका आणि जर ते वाढलं असेल तर ते कमी करण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि सल्ला घ्या नक्कीच आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन सल्ला माहिती घेण्याकरता म्हणून डॉक्टर नीरज रायते यांना अवश्य भेटा किंवा अवश्य किमित कमी संपर्क करा असं मी तुम्हाला नक्की सांगेन कारण अनेक वेळेला असं होतं मी शेवटचा जो प्रश्न विचारला होता त्याचा उद्देश असं असतं ना की बऱ्याच वेळेला आपण ते सगळ्या गोष्टी बघून आपण संपर्कच करत नाही आपण आपल्याला असं वाटतं की हे आपल्याला परवडणार नाही हे महागडं काहीतरी असेल हे काहीतरी वेगळंच आहे असं काहीतरी आपल्या मनात आपण घेतो आणि जो संपर्क करायला हवा कारण संपर्क केल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की तिथे काय आहे त्यामुळे ते माहिती घेणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यामुळे संपर्क करा स्क्रीनवरती सरांचे नंबर आहेत आणि ज्या काही शंका अडचणी समस्या तुम्हाला वाटत असतील त्या तुम्ही भेटा त्यांना त्यांना विचारा आणि त्या सॉल्व्ह करून घ्या म्हणजे मग तुम्हाला पुढची स्टेप काय आहे ती डॉक्टर नक्की सांगू शकते सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार धन्यवाद आणि याबरोबरच वेळ होते येथे सामनाची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टी